और अब खबरें विस्तार से। कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत किसान परिवार के एक मासूम बच्चे की बिल्ली की वजह से मौत हो गई, जिससे समता नगर मलका कॉलोनी परिसर में शोक की लहर छाई है। मिली जानकारी के अनुसार समता नगर मलका कॉलोनी में अजय पाटिल रहते हैं और वो पेशे से किसान हैं। बीते कुछ दिनों पहले उन्होंने खेत में छिड़काव के लिए जहर लाकर रखा था, जिसका डिब्बा उन्होंने अलमारी पर रखा था। सोमवार की दोपहर वो घर के बाहर गए थे, वहीं उनकी पत्नी घर के कामों में व्यस्त थी, साथ ही उनका 1.5 साल का बच्चा रियांश उर्फ मुन्ना घर में खेल रहा था। इस दौरान अलमारी पर रखा डिब्बा एक बिल्ली ने नीचे गिरा दिया, जो पूरे घर में फैल गया। इस दरमियान नीचे खेल रहे मुन्ना ने अनजाने में जहरीला हाथ अपने शरीर पर रखा और वही हाथ अपने मुंह में डाला। कुछ देर बाद जब मुन्ने की माँ वहां आई, तब उन्होंने अपने बच्चे को उठाकर उसके हाथ धोए, उसे नहला भी दिया, लेकिन कुछ देर बाद जहर ने अपना असर दिखाया। बच्चे की तबीयत बिगड़ने लगी और उसे निजी अस्पताल और उसके बाद मेयो में भर्ती कराया गया, जहां उपचार के दरमियान मंगलवार को बच्चे की मौत हो गई। राइट, तो जो मुलगा है, मृतक मुलाचे नाव रिहान मुन्ना अजय पाटील म्हणून आहे। त्याचा 1.5 वर्षाचा तो मुलगा आहे। मुलगा घरामध्ये खेळत होता आणि आई आपल्या कामामध्ये होती। ही घटना जी आहे 6/12/2021 दुपारी घडलेली आहे 14 वाजता। मुलगा खेळत होता, खेळत असताना आई आपल्या कामामध्ये होती। जे सज्जावर एक औषधी आणून ठेवलेली होती त्याने, तिच्या वडिलांनी, जे कीटकनाशक आणून ठेवलेलं होतं वरती, कधीतरी वर्षभरापूर्वी त्याच्या वडिलांनी आणून ठेवलं सज्जावरती, आणि मांजर आली, मांजरने तो डब्बा पाडला आणि तो जो आहे सज्जावरचा डब्बा खोलून तो सगळं ते लिक्विड जे आहे बाहेर सांडलं आणि त्याच्यामध्ये तो मुलगा त्या याच्यामध्ये खेळायला लागला। त्याच्यात हातं त्यांनी म्हणजे थापून किंवा असं जे खेळण्याचं असं त्याचं ते, त्याला वाटलं की ते पाण्यासारखंच आहे, त्याच्यामुळे तो खेळला। आईला जसं ते लक्षात आलं आणि त्याची आंघोळ घालून दिली, कपडे बदलून दिले, मात्र त्याच्या तोंडामध्ये जी वाफ वगैरे गेली होती त्याची, आणि त्याने हाताने जो स्पर्श केला होता तोंडाला वगैरे सगळं, त्याच्यानंतर थोडा त्याला चक्कर आली आणि त्याने डोळे पण पांढरे केले। आईने हॉस्पिटलला नेलं, मात्र दुसऱ्या दिवशी तो इलाजाच्या उपचाराच्या दरम्यान मरण पावलेला आहे। तर आमचं असंच म्हणणं आहे की अशा ज्या घटना आहेत ह्याला आपण निष्काळजीपणासुद्धा म्हणू शकतो आईवडिलांचा, किंवा मग झालेली घटना जी आहे त्याच्यामध्ये काळजी घेणं फार आवश्यक आहे। आपण केव्हा तरी आणतो कीटकनाशक आणि कुठेतरी किंवा कुठलेही मॉस्किटो रिपेलंट किंवा बाकीचे पण आपण कीटकनाशक आणतो आणि ते ठेवून देतो आणि आपणच विसरून जातो की ज्या वस्तू लहान मुलांच्या हातामध्ये सहजासहजी येऊ नये किंवा योगायोगाने ते खाली पडून कुठेतरी असलं काहीतरी निष्काळजीपणा होऊन जीवास घातक असं काही होऊ नये, याबद्दल काळजी घ्यायची आहे पालकांनी। एवढंच मी आवाहन करते त्यांना। वडिलांनी शेताच्या कामासाठी आणलेलं होतं ते आणि सज्जावर ठेवलं, त्यांनी ते काळजी घेतलेली होती की सज्जावर वरती लपूनच ठेवलेलं होतं, मात्र योगायोग असा झालेला होता की ती मांजर आली, मांजरीने ते पाडलं आणि ते लिक्विड पसरलं, जिथे तो मुलगा खेळत होता ते लिक्विड तिथे सांडलं गेलं आणि त्याच्यामध्येच तो मुलाला वाटलं की ते पाणी आहे, पाण्यामध्ये खेळल्यासारखं तो त्या मुलगा त्या लिक्विडसोबत खेळायला लागला आणि त्याची जी वाफ आहे तोंडाला जे लागलेला आहे स्पर्श, त्याच्यामुळे मग त्याला ते